नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। पंढरीत 3 लाखांच्या गोठ्यासह स्कॉर्पिओ गाडी पकडली, 2 आरोपीसह 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त, तालुका पोलिसांची कारवाई। शॉर्ट सर्किटमुळे 3 एकर ऊस जळाला। 4 वर्षापासून 943 शेतीपंप वीज कनेक्शन प्रलंबित। लग्नात व्यवस्थित मानपान न केल्याच्या कारणावरून नवविवाहितेचा छळ, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। पिंचोली तलावातील पाण्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पूजन। आणि कार्तिकी संकष्ट निमित्त मंगळवार दीपोत्सव साजरा। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। कोल्हापूरकडून पंढरीत आलेल्या गुटख्याने खचाखच भरलेली स्कॉर्पिओ गाडी पंढरपूर तालुका पोलिसांनी सापळा रचून पकडली। या गाडीचा चालक आणि त्याचा साथीदार यांच्यासह 3 लाखांचा गुटखा आणि स्कॉर्पिओ गाडी असा 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही घटना गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री 12 च्या सुमारास घडली। सूरज शंकर गवळी वय 20, राहणार शिरोली, जिल्हा कोल्हापूर, तसेच रवी अशोक रणवरे वय 27, राहणार अकलूज, तालुका माळशिरस, अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी गुरुवारी रात्री पोलीस ठाणे हद्दीतील विभागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना या घटनेची खबर लागली। लक्ष्मी टाकळी या गावाकडे अणवली बायपास मार्गे एक स्कॉर्पिओ गाडी गुटखा घेऊन येत असल्याचे खबऱ्यामार्फत माहिती समजली। या माहितीवरून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोटे, पोलीस कॉन्स्टेबल पवार आणि पोलीस नाईक मोरे यांनी तात्काळ लक्ष्मी टाकळी येथील बायपास रोडवरील टोल नाक्यावर सापळा लावला। पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार सदरची MH12CV500 या नंबरची स्कॉर्पिओ गाडी या रोडवरून आली। या गाडीला तात्काळ थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याचे बॉक्स आणि पांढरी पोती आढळून आली। या गाडीचा चालक सूरजशंकर गवळी आणि त्याचा साथीदार रवी अशोक रणवळे या दोघांना गाडीसह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणण्यात आले। सदरच्या घटनेची नोंद पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या डायरीत घेण्यात आली असून या घटनेबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर यांना कळवण्यात आले आहे। पुढील कारवाई लवकर करण्यात येईल अशी माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरगोट येथील शेतकरी इसाक अमुचांद बिराजदार व महबूबी दगडू नदाब या 2 शेतकऱ्यांचा ऊस दिनांक 13 रोजी दुपारी 12 ते 1 दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला। या आगीमध्ये नदाप यांचा 1 एकर व बिराजदार यांचा 2 एकर ऊस या आगीस्थानी भस्म झाला। इसाक बिराजदार यांच्या गट क्रमांक 111 शेतामधून विजेच्या तारा गेलेल्या आहेत। सदर तारामध्ये झोळ मोठ्या प्रमाणात होता। याबाबत वारंवार कळवूनही दखल घेतली गेली नाही असे मत नदाप यांनी व्यक्त केले। आग लागल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्वरित मदत करत आग आटोक्यात आणली, त्यामुळे शेजारील 9 एकर ऊसाचे फड वाचले। राज्य शासनाने गेली 3 वर्षे निधीच उपलब्ध करून दिला नसल्याने शेतीपंपांना विजेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे। गेली 4 वर्षे शेतकरी विजेची तर महावितरण निधीची प्रतीक्षा करीत आहे। या दोघांची प्रतीक्षा कधी संपणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। सांगोला तालुक्यातील 943 शेतपंपांची कनेक्शन एप्रिल 2015 पासून प्रलंबित असल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी दिली। शेतीपंप कनेक्शनसाठी महावितरणला विद्युत खांब, सर्व्हिस वायर आणि इतर साहित्य ट्रान्सफॉर्मर यासाठी निधीची गरज असते, मात्र गेल्या 4 वर्षापासून नियमित वीज भरणाऱ्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी कनेक्शन द्या म्हणून विनवणी करावी लागत आहे। तालुक्यात वीज बिल वसुली चांगली असून गळतीचे प्रमाणही कमी आहे, असे असताना येथील ग्राहकांना न्याय मिळत नाही। एप्रिल 2015 पासून सांगोला तालुक्यातील 943 कृषीपंप कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत। यासाठी महावितरण कंपनीला निधीची आवश्यकता आहे। या निधीसाठी महावितरणच्या वरिष्ठ प्रशासनाकडून सरकारने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, सरकारकडून मात्र फारसा प्रतिसाद मिळत नाही। या सर्व ग्राहकांना पैसे भरून कनेक्शनसाठी वाट पाहावी लागत आहे। दुष्काळी परिस्थितीत संकटाशी सामना करत खरीप रब्बी पिकासह फळबागा जोपासणाऱ्या शेतकऱ्यांना विजेअभावी मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे। सध्या टेंभू योजनेतून मान नदीवरील सर्व बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे, मात्र काही शेतकऱ्यांना शेतीपंपाचे कनेक्शन नसल्याने केबलद्वारे वीज पुरवठा घेऊन शेती करावी लागत आहे।
गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित असणारे शेतीपंपाचे कनेक्शन त्वरित मिळावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. लग्नात व्यवस्थित मानपान न केल्याने माहेरून अंगठी तसेच कर्ज फेडण्यासाठी 1 लाख रुपये घेऊन ये असे म्हणून विवाहिता सारिका नेमचंद्र खांडेकर वय 21 राहणार दत्तू वस्ती डोंगरगाव हिचा शारीरिक मानसिक छळ करून शिळे अन्न खाण्यास भाग पाडल्याप्रकरणी नवरा गणपत खांडेकर सासू लक्ष्मी रामचंद्र खांडेकर चुलत सासरा शिवाजी आप्पा खांडेकर दीर रामचंद्र खांडेकर चुलत दीर सज्जन खांडेकर वैभव खांडेकर राहणार खिलारवाडी तालुका सांगोला ननंद आरती सिद्धेश्वर खोत राहणार थबडेवाडी तालुका कवठे मंकाळ विद्या सचिन बजबळकर राहणार पिंपरी तालुका माळशिरस संजीवनी नरळे राहणार दंडाचीवाडी तालुका सांगोला या 9 जणांविरुद्ध जात हटाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची हकीकत अशी यातील फिर्यादी सारिका नेमचंद्र खांडेकर हिचा वरील 9 आरोपींनी 2016 ते 11 सप्टेंबर 2019 पर्यंत फिर्यादीच्या माहेरी दत्तूवस्ती डोंगरगाव येथे व सासरी मौजे खिलारवाडी तालुका सांगोला या ठिकाणी तिच्या आई वडिलांनी लग्नात नवऱ्या मुलाचा मानपान व्यवस्थित केला नाही तसेच मुलाला अंगठी घातली नाही असे म्हणून फिर्यादीस घालून पाडून बोलून उपाशी ठेवून शिवीगाळ व दमदाटी केली तसेच शिळे अन्न खाण्यास भाग पाडले. माहेरून कर्ज फेडण्यासाठी 1 लाख रुपये आणले नाहीत म्हणून मानसिक त्रास देऊन जाच हाट व छळ केल्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचोली तलावात सांगोला शाखा कालवा क्रमांक 5 मधून पाणी सोडावे या मागणीसाठी चिंचोली बामणी व बिलेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी जन आंदोलन उभा केले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार चिंचोली तलावात पाणी सोडून तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर नूतन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी तलावातील पाण्याचे पूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिंचोली तलावात पाणी सोडून तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावा या मागणीसाठी चिंचोली बामणी बिलेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी 9 ऑगस्ट 15 ऑगस्ट व 19 ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी आंदोलने केली होती. तलावात पाणी सोडण्याचे ठोस आश्वासन न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीवर परिसरातील ग्रामस्थ बहिष्कार टाकण्याच्या तयारीत होते तसा इशाराही त्यांनी 9 ऑगस्ट रोजी चिंचोली तलावानजीक झालेल्या आंदोलनात दिला होता. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान वर्षातून 2 वेळा निरा उजवा कालवा फाटा क्रमांक 5 मधून चिंचोली तलावात पाणी सोडून तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधानसभा सदस्यपदी नियुक्ती होताच अवघ्या काही दिवसातच दिलेल्या आश्वासनानुसार हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिला. तलावातील पाण्याचे नूतन आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या हस्ते नुकतेच पूजन करण्यात आले. यावेळी आश्वासन पूर्ती केल्याबद्दल परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने नवनियुक्त आमदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार नगरसेवक आनंद माने प्रशांत धनवजीर अस्मिर तांबोळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ सुभाष शिंगोले सूर्यकांत घाडगे दत्तात्रय सावंत प्राध्यापक संजय देशमुख उदय घोंगडे आनंद घोंगडे पांडुरंग मिसाळ यांच्यासह पाणी संघर्ष समितीचे हरिभाऊ पाटील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्तिकी संकष्टी निमित्त मंगळा शहरातील श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेश परिवाराच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान यावेळी मंदिर परिसरात असंख्य दिवे लावल्याने मंदिर परिसर दिव्याने उजळून निघाला होता. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दीपोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 10 ते 12 वर्षापासून दीपोत्सवाची ही परंपरा कायम टिकून आहे. श्री गणपती पंचायतन संस्थान सांगली यांचे मंगळवाडा येथील बाजार चौकामध्ये पुरातन श्री गणेश मंदिर असून या श्री गणेश मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. ही मूर्ती सिद्धिविनायक नावाने ओळखली जाते. शुक्रवारी पहाटे मंदिरामध्ये अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. सर्व पुरोहितांकडून रात्र 8 वाजता श्री गणेशाची विधिवत पूजा अर्चा करून मंत्रोपचारात श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरामध्ये जवळपास 2000 पणत्या लावण्यात आल्या होत्या. मंदिर परिसरातील विहिरीमधील पायऱ्यांवर पणत्यांच्या साह्याने श्री स्वस्तिक आणि श्री गणेशाची प्रतिमा काढण्यात आली होती. अमित भोरकडे यांच्या स्वच्छंद आर्टच्या कलाकारांनी सलग 28 तास सतत परिश्रम घेऊन रेखाटलेली श्री गणेशाची प्रतिमा तर पेंटर सदाशिव जामदार यांनी थर्माकोलच्या साह्याने रेखाटलेले कमळ रांगोळीच्या पायघड्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पंढरीत 3 लाखांच्या गोठ्यासह स्कॉर्पिओ गाडी पकडली. 2 आरोपीसह 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. तालुका पोलिसांची कारवाई. शॉर्ट सर्किटमुळे 3 एकर ऊस जळाला.
चार वर्षापासून 943 शेतीपंप वीज कनेक्शन प्रलंबित. लग्नात व्यवस्थित मानपान न केल्याच्या कारणावरून नवविवाहितेचा छळ, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. चिंचोली तलावातील पाण्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पूजन. आणि कार्तिकी संकट निमित्त मंगळवार दीपोत्सव साजरा. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.